नमस्कार, मी सूर्यकांत आणि स्वर्णिम कोकणी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा सगळ्यांचा सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज आपण बघूया माझ्या घराच्या आजूबाजूचं परिसर आणि हो धुकात हरवलेलो निसर्ग. तर बघा माझं किती सुंदर गाव असा. तर ही चिमण्यांची किलबिल, गोट्यात हंबरणारी गाई आणि वासरा, ही तुमका बघू गावतली आमच्या कोकणातल्या प्रत्येक माणसाच्या घरात. तर असो हे आमचं सुंदर कोकण, स्वर्णिम कोकण. तर ह्या कोकणात वेगवेगळे कीटक प्राणी पण असत, फुलपाखरं असत सुंदर, हे सरडे असत, ससे असत, हरणं असत, वाघ असत, गवेरवेडे, तर असे बरेच प्राणी असत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही आमची घरातला जो आमचा सुख म्हणतात ना, ज्यांच्यापासून आमका परंपरागत सुख चला दिला असा, तर अशी आमची ही गोजीरवाणी लाडकी आमची म्हातारी माणसा. तर ही जर आमच्या दारात नसतीत ना, ही आमच्या घरात नसतीत ना, तर घरात आमच्या शोभा नाही आहे ना. तर हे आमच्या घरचे हिरे असत. तर बघा, ही एक आमची आजी असा, हिचा वय जवळजवळ मला वाटतं 80 ते 85 वय असा. तरी पण बघा, ह्या आजीन लहानपणापासून खूप काम केलेलं असा घरामध्ये, त्यामुळे ही आजी बघा घरामध्ये जरा बिलकुल पण बसत नाही. तिका कंटाळा येतं, अख्खो दिवस घरात बसून करतली काय, म्हणून ही आजी बघा अंगणामध्ये थोडंसं चिखल झालवा तो खोरा घेऊन काढता. तर ही आजी खरं म्हटलं ना तर जमणार नाही, तिचा 2 वेळा ॲक्सिडेंट झालेला असा, ती पडलेली, ऑपरेशन पण झालेली असत. तरी पण ही आजी बघा काम करता अगदी किती मनापासून. तर अशी ही आमच्या कोकणातली सोज्वळ सुखी माणसा, निरोगी माणसा तुमका बघूक मिळतली. तर नक्की या सगळ्यांनी आमच्या कोकणात नक्की भेट द्या, असो या सुंदर कोकण आणि ही सुंदर सोज्वळ माणसा बघण्यासाठी. बघा आमची गावठी कोंबडी आरडतात पाठीमागे, तर गावठी कवटा खाऊची असेल तर या आमच्याकडे. तर बघा आमचं कधी कधी हो निसर्गाचं प्रकोप पण होतं. बघा ह्या आमचा सुपारीचा आमच्या खळ्यात झाड तुटान पडलेलं असा, नशीब ह्या घरावर पडाग नाही, नाहीतर आमच्या घराचे नळे सगळे गेले असते, देवबाप्पाची कृपा. ह्यो चुरण असा, ही चुरणाची भाजी बाजारात विकू घेता कधी कधी, तर ह्याच्या कंदाची पण भाजी करतात आणि पानांची. आणि बघा हो सरकारने एक बोर्ड लादलो असा, या ठिकाणी आमच्या ह्या जंगलामध्ये शेकरू, फुलपाखरू, हरियल, तर असे वेगवेगळे पक्षी प्राणी ह्या जंगलामध्ये मिळतात. तर त्याचं हो सरकारने बोर्ड लावलेलो असा, तुम्ही इल्यानंतर तुमका पण बघूक मिळतील हे पक्षी प्राणी. तर ह्यांचं आम्ही जतन करतो, आम्ही कोणीही यांका पक्षी प्राण्यांका मारत नाही आणि अलाउड पण नाही. तर बघा माझं सुंदर स्वर्णिम कोकण, ही माझी वाघेरीवाडी, ह्याचे हे रस्ते असत पूर्ण जंगलातून गेलेले, या फॉरेस्ट असा पूर्ण. ह्यो आमचो रॉकी असा, ह्यो जोपर्यंत मी या ठिकाणी हलत नाही तोपर्यंत तो हलाचो नाही, तो बरोबर माझ्या बरोबर चालता. बघा मी थांबलंय की तो पण थांबता स्वतः, मी चालक लागलाय का तो पण चालक लागता. बघा त्याची सगळी गंमत. मग
मित्रांनो, इकडे खाली माझ्या लेफ्ट साईडला अजून एक धबधबो असा पाण्याचो, त्याचं मी स्पेशल ब्लॉक करतलं आणि टाकतलंय. बघा त्याचा आवाज येता पाण्याचो. तर या ठिकाणी बघा अजून एक होर्डिंग लावलेला असा बिबट्याचा. तर बिबट्या पण ह्या जंगलामध्ये असत, कधी कधी येतात, पण त्याचं होर्डिंग लावलेलो असा की त्याचं संवर्धन करा म्हणून. हे सगळे फॉरेस्टने बोर्ड लावलेले असत. तर अशी ही सुंदर हे रस्ते, ही हिरवळ आणि एखादा दुसरा येणारा वाहन आणि हे धुक्यात हरवली माझी ही वाघेरी वाडी. बघा सकाळच्या वेळी मस्त या ठिकाणी धुक्या पडतात सफेद. तर फिराक ह्या मजा येतात, एकदम आल्हाददायक वातावरण असतं या ठिकाणी. तर नक्की भेट द्या म्हणून माझ्या घरी, सुंदर कोकण बघूचो असत तर. तर इकडे जंगलामध्ये पण आमच्या बरेच बारीक सारीक धबधबे असत, बारीक सारीक झरे असत, व्हाळ असत. आम्ही त्या मालवणमध्ये व्हाळ म्हणतो. हे सगळे बारीक सारीक व्हाळ मिळान खालच्या मोठ्या व्हाळात मिळतात आणि नंतर तो मोठो होळ ह्यो आमच्याकडे आणि नंतर जाऊन समुद्रात मिळतात. तर ही मोचेमांडला मिळालेली असा मोचेमाच्या समुद्रामध्ये. तर या झऱ्यामध्ये अगदी थंड पाणी असतं. तुम्ही कोणी जर याच्यामध्ये आंघोळ बिंघोळ करशात तर नक्कीच तुमका सर्दी होते, एवढं ह्या पाणी थंडगार असतं. तर या उहळ्यात आम्ही लहानपणी पहिलो पाऊस पडलो काय आम्ही कुर्ले धरू घेऊ, मस्त मोठे मोठे काळे कुर्ले गावत त्याच्यामध्ये. ह्या बघा या ठिकाणी केगदीचा बन पण असा, मागे मी ह्याचं एक क्लिप केली होती. तर कुर्ले खाऊचे असतील तर पावसामध्ये या आमच्याकडे, मस्त कुर्ले खाऊ गावतले. आणि या उहळ्याच्या पाण्यात अगर तुमका मस्त खेळायचा असा, मजा करची असा, एन्जॉय करची असा तरी पण या. बघा ह्या केगदीचा बन असा, ह्याच्यात मस्तपैकी केवडे फुलतात, हाते फुलतात, आमका गावतात. मागे मी ह्याची क्लिप केलेली.
तर सारे जहां से अच्छा ह्या गाणं ऐकही आपण व्हिडिओ संपूया मित्रांनो. बघा सुंदर निसर्ग असा हो. पर्वत वो सबसे ऊंचा हम साया आसमां का वो संतरी हमारा वो पासवा हमारा हमारा सारे जहां से अच्छा दोस्ता हमारा हमारा सारे जहां से सिखाता आपस में बैर रखना